दिल्लीत नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र, आजच्या रन फॉर युनिटीमध्येही हे चित्र दिसलं. दिल्लीत राजपथावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या धावेत सहभाग नोंदवला असताना मुंबईत नियोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये सहभाग घेतला. मुंबईत मरीन ड्राईव्हवर नियोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रन फॉर युनिटीमध्ये सहभाग नोंदवला. राज्यपाल विद्यासागर राव तसंच भाजपचे अनेक दिग्गज नेते यावेळेला उपस्थित होते. सरदार वल्लभभाई पटेलांच्या करारी बाण्याचं स्मरण करताना त्यांनी भावी काळात राज्याला प्रगतीपथावर नेण्याचं आश्वासन महाराष्ट्राच्या जनतेला दिलंय. सरदार वल्लभभाई पटेल यांचं खूप मोठं योगदान आहे आणि म्हणून आज आम्ही राष्ट्रीय एकता दिवस मनवतो आहे, साजरा करतोय. आज सगळ्यांनी शपथ घेतली आहे की देशाच्या एकतेकरता, अखंडतेकरता आम्ही सगळे भारतीय एकत्रितपणे काम करू आणि हा देश एकसंघ ठेवू. मला असं वाटतं की ही एक मोठी आदरांजली या निमित्ताने सरदार वल्लभभाई पटेल यांना आम्ही देतो आहोत. आपण यासंदर्भात अधिक चर्चा करूयात. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या आपल्याबरोबर आहेत. सागर, आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस सुद्धा या रन फॉर युनिटीमध्ये धावलेले आपल्याला दिसत आहेत. किती उत्साह होता रन फॉर युनिटीमध्ये देवेंद्र फडणवीस धावल्यामुळे? जनतेमध्येही थोडासा उत्साह दिसत होता. महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री होणार आहेत, आज त्यांचा शपथविधी होणार आहे, ते आज ट्रॅक सूट वर आले होते. त्याचवेळी युवकांमध्ये प्रचंड उत्साह दिसला, कारण की जर मुख्यमंत्री पाहिले तर यापूर्वीचे महाराष्ट्रातले हे सगळ्यात जास्त वयाचं होते, पण हे समवयस्क जरासे जाणवले युवकांना, त्याच्यामुळे त्याचा अपील जास्त होता. त्याच्यामुळे ज्यावेळेस देवेंद्र त्या ठिकाणी आले होते त्यावेळेस अनेक युवकांनी टाळ्या वाजवल्या, जोरदार आवाज घोषणा दिल्या आणि ते स्वतः धावले, त्याच्यामुळे एक उत्साह त्यावेळेस जाणवत होता. स्वतः त्यांना या संदर्भात विचारला असता, आपण हे सगळा कार्यक्रम आहोत, सगळे एकसंघ आहोत, यासाठी हे सर करतो आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. पण त्याचवेळी सगळ्यात महत्वाचं म्हणजे केंद्रीय मंत्री वेगवेगळे जे आहेत, रावसाहेब दानवे असतील, प्रकाश जावडेकर असतील, पियुष गोयल असतील, हे देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्याच्यामुळे एक वेगळं वातावरण सकाळी मरीन ड्राईव्हवर दिसून आलं. भूषण, धन्यवाद सागर या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस सुद्धा या रन फॉर युनिटीमध्ये धावल्यामुळे एक वेगळा उत्साह मुंबईकरांमध्ये पाहायला मिळत होता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.